ऊसतोड कामगार फसवणूक प्रकरणी अमर पवार यांच्यासह इतर आरोपींना अटक करा अशी मागणी ऊसतोड नेते सचिन डोईफोडे यांनी केली आहे. अमर पवार या व्यक्तीने ऊसतोड कामगार यांचे आधार कार्ड कोरे चेक कोरे बॉन्ड घेऊन त्यांच्या नावावर मालोजीराजे ऊसतोडणी वाहतूक संस्थेच्या आधारे 50 लाख रुपये उचलून ऊसतोड कामगारांची फसवणूक केली असा गुन्हा मुकुंदवाडी येथे दाखल करण्यात आला आहे. सचिन भाऊच्या ऑफिसवर थांबलो होतो. दिनांक 19/3/2019 रोजी संध्याकाळी 9:30 सुमारास अमर पवार यांनी मला सचिन भाऊच्या ऑफिसवरची एवढी सुविधा केली व धक्काबुक्की केली. मी आरडाओरडा केला असता सचिन भाऊ, त्यांचे भाऊ आणि इतर 4-6 जण पळत आले असता त्यांच्या सगळ्या लोकांना पळून अमर पवार हा पळून गेला आणि माझ्यावर सातत्याने तक्रार वापस घे म्हणून दबाव टाकतो. शिव्यागाळ करणं याच्या त्याच्यामार्फत दबाव टाकणं मला अमर पवारच्या माझ्या जीवताला धोका आहे. परंतु अमर पवार फिर्यादी जगन जायबा यांच्या तक्रार वापस घेण्यासाठी दबाव आणून त्यास मारहाण केली जात आहे. त्यामुळे फिर्यादी जगन जायबा यांना अमर पवार यांच्यापासून धोका आहे. यामुळे अमर पवार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून मालोजीराजे ऊसतोडणी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी ऊसतोड कामगार समितीचे अध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी केली आहे. 4 महिन्यापूर्वी अमर पवार या नावाच्या व्यक्तीने ऊसतोड कामगाराकडून कोरे चेक कोरे बॉन्ड आणि इत्यादी पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन त्यांच्या नावावरती कारखान्यावरून 50 लाख रुपये उचलून आणले होते. ते 50 लाख रुपये ऊसतोड कामगारांच्या कागदपत्रावर आणल्यामुळे आपण त्यांच्या अमर पवार यांच्यावरती 4 महिन्यापूर्वी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता. परंतु 4 महिने उलटूनसुद्धा त्यांनी ज्या संस्थेवर पैसे आणले ती बोगस संस्था मालोजीराजे ऊसतोडणी वाहतूक संस्था याचा जो अध्यक्ष आहे त्यास अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. इतर सदस्यांनासुद्धा अटक होत नाही आहे. आम्हाला संशय असा येत आहे की प्रशासन त्यांना कुठंतरी पाठीशी घालत आहे का. आणि तसेच फिर्यादी जे आहे या प्रकरणामध्ये जगन्नाथ जायबाय त्यांच्याकडून वेळोवेळी पोलीसवाल्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या प्रकरणात चौकशी होत आहे. परंतु अमर पवार याने फिर्याद वापस घे तक्रार वापस घे यासाठी जगन्नाथ जायबाय यांना जवळपास दबाव आणत आहे. आत्ता 4 दिवसापूर्वी अमर पवार याने तक्रार वापस का घेत नाही म्हणून जगन्नाथ जायबा यांना यांच्यावर भालगाव फाटा येथे येऊन हल्ला केला होता. त्याबाबत CCTV फुटेज आदी पुरावे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. यासाठी प्रशासनाला आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत की सामान्य ऊसतोड कामगाराच्या जीवनाशी न खेळता त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे या प्रकरणामध्ये अमर पवार सहित मालोजीराजे ऊसतोडणी कामगार संस्थेचा अध्यक्ष व इतर आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मी आपणास विनंती करतो. यावेळी त्यांच्यासोबत जगन साहेबाय, अरुण चौधरी, सचिन सरोदे, बाळू चौधरी, तुषार मोरे, आनंद उद्धाट, विठ्ठल चौधरी आदींची उपस्थिती होती.